एम न्यूजच्या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. सध्या ऋतुमान बदलतंय, उन्हाळ्यानंतर आता पावसाळा सुरू होतोय किंवा सुरू झालेला आहे. पावसाळ्यामध्ये साथीच्या रोगांचा फैलाव सुद्धा मोठ्या प्रमाणात होत असतो आणि त्यामध्ये सध्या आपण सगळेच कोरोनाशी लढा देतोय आणि या सगळ्याच्या पार्श्वभूमीवरती आपण काळजी कशी घ्यावी, आपला आहार कसा असावा, व्यायामाचं तंत्र नेमकं कसं सांभाळावं हे जाणून घेणार आहोत डॉक्टर भाग्येश कुलकर्णी यांच्याकडनं. डॉक्टर नमस्कार. गप्पांना सुरुवात करण्याच्या आधी डॉक्टर भाग्येश कुलकर्णी यांचा थोडक्यात आपण परिचय करून देऊयात. डॉक्टर भाग्येश कुलकर्णी गेली 10 वर्ष डायबिटीस तज्ज्ञ म्हणून कार्यरत आहेत. हजारो पेशंट्सना त्यांनी योग्य मार्गदर्शनानं बरं सुद्धा केलेलं आहे. पुण्यातील पिंपरी चिंचवड इथे त्यांचं स्वतःचं क्लिनिक आहे. तर आता आपण चर्चेला सुरुवात करूयात. डॉक्टर, माझा असा प्रश्न आहे सुरुवातीलाच की आता सध्या हवामान बदलते आणि कोरोनाची साथ इतकी आहे, भारत देशामध्ये खूप जास्त प्रमाणात कोरोनाचे रुग्ण आहेत, औरंगाबाद प्रत्येक जिल्ह्यामध्ये पेशंट्स आहेत, तर आता नेमकं टॅकल कसं करावं येणारा पावसाळा, साथीचे रोग आणि कोरोना? पहिली गोष्ट, एएम न्यूज चॅनेलचं मी आभार मानू इच्छितो की त्यांनी आपल्याला मला बोलायला संधी दिली. आणि आत्ताच्या कालावधीच्या दृष्टिकोनातून ऋतुजा, तुम्ही जो प्रश्न विचारलाय की कोरोनाबद्दल, आपण गेले 2 महिने किंवा 2 महिन्यापेक्षा जास्त आपण लॉकडाऊन मध्ये होतो आणि आपल्या मनात किंवा आपण न्यूज चॅनेलवरती पण हे बघत होतो की सगळ्यात जास्त धोका हा मधुमेहींना आहे, सगळ्यात जास्त धोका हा अस्थमाच्या पेशंट्सना किंवा हृदयरोगाच्या पेशंट्सना आहे. तर माझं सगळ्यांना या चॅनलच्या माध्यमातून आव्हान आहे किंवा सांगण्याची इच्छा आहे की कोरोनाला तुम्ही खूप जास्त घाबरू नका. कोरोना हा काही खूप मोठा डेडली आजार आहे किंवा कोरोना झाला म्हणजे आपला मृत्यूच होणार अशा एक जो गैरसमज किंवा अशा एक पद्धतीची भीती बऱ्याचसारख्या मधुमेही रुग्णांच्या मध्ये दिसून आलेली मी स्वतः पण बघितली. आता गेले 10 वर्ष या आजाराबरोबर काम करत असताना आम्हाला ही गोष्ट लक्षात आली की हे जे सगळे पेशंट्स आहेत मधुमेहाचे, हृदयरोगाचे, थायरॉइडचे, ह्यांच्यामध्ये इम्युनिटीचा अभाव असतो, त्यांची प्रतिकारक शक्ती ओव्हरऑल कमी असती, त्यामुळे कोरोना बरोबर इतर पण जे आजार आहेत या सर्व आजारांना ते जास्त प्रोन असतात. त्यामुळे जर का तुम्ही तुमची प्रतिकार शक्ती चांगली मेंटेन ठेवलीत, तुमची मानसिकता पॉझिटिव्ह ठेवलीत, तुमच्या आहाराकडे, तुमच्या व्यायामाकडे तुम्ही योग्य पद्धतीने लक्ष दिलं तर तुम्ही कोरोनापासून लांब राहू शकता. आणि जरी आता ऋतुमान बदलतंय, तुम्ही एक प्रश्न खूप चांगला विचारलात की पहिल्यांदा उन्हाळा होता आणि आता उन्हाळ्याबरोबर इतर जे पावसाळा आल्यामुळे जे आजार होऊ शकतात, सर्दी आहे, खोकला आहे, ताप आहे, या आजारांपासून पण बरं होण्यासाठी आपल्याला इम्युनिटी मेंटेन ठेवणं किंवा प्रतिकारक शक्ती मेंटेन ठेवणं आणि मानसिकता चांगली ठेवणं. जरी आता हेल्थ क्रायसिस असला, इकॉनॉमिक क्रायसिस असला, तरी आपली मानसिकता न ढळू देणं हे सुद्धा खूप खूप महत्वाचं आहे असं मला वाटतं. या अगदी बरोबर आहे, तुम्ही मानसिकतेबद्दल बोललात त्यामुळे मला एक हे सुद्धा लक्षात आलंय की खूप जण कोरोनाला घाबरतात सुद्धा आहेत की आता कोरोना इथे स्पर्श करू नका, म्हणजे खूप लोकांच्या मनामध्ये भीती सुद्धा बसलेली आहे. तर या भीतीमुळे कोरोनाचा संसर्ग किंवा त्याची जी दाहकता असेल तर ती वाढू शकते का कुठल्याही आजाराची एकंदरीत? भीतीमुळे दाहकता नाही वाढत, पण भीतीमुळे आपण बऱ्याचसारख्या वेळेला मीडियामध्ये पण हे सांगितलं जातंय की आपल्याला कोरोना बरोबर लढायचं आहे, कोरोना झालेल्या बरोबर लढायचं नाहीये याच्यावरले. पण अनफॉर्च्युनेटली या मानसिकतेमध्ये कुठेतरी बदल झालाय आणि प्रत्येकाकडेच बघण्याचा जो दृष्टिकोन आहे तो दृष्टिकोनमध्ये बदल झालाय की प्रत्येक जणच एकमेकांकडे संशयाने बघायला लागलाय. तर 1 किंवा 2 महिन्यात किंवा 2 वर्षात हा कोरोना जाणार नाहीये. सो आपल्याला कोरोना बरोबर राहायला शिकलं पाहिजे. ऑलरेडी आपल्या पंतप्रधानांनी सांगितलंय, आपल्या मुख्यमंत्र्यांनी पण सांगितलंय की थोडस तुम्ही आत्मनिर्भर व्हा, इम्युनिटी तुम्ही त्यांच्यामध्ये वाढवा. आणि जसं तुम्ही तुमच्या डायबिटीस असेल, हृदयरोग असेल, ह्याच्यावर तुम्ही मात करू शकताय, हे तुम्ही चांगल्या पद्धतीने मॅनेज करू शकताय. त्या मानाने कोरोना हा खूप क्षुल्लक आजार आहे तसं बघायला गेलं तर, त्याचा मॉर्टॅलिटी रेट खूप कमी आहे. त्यामुळे तुम्ही तुमचा दृष्टिकोन बदला, तुमच्या स्वतःकडे, समाजाकडे, ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत, सोशल डिस्टन्सिंग आहे, हायजीन आहे, हे सगळ्यासाठीच महत्वाचं आहे, फक्त कोरोनासाठीच महत्वाचं आहे असं मला वाटत नाही. जसं तुमचा मधुमेहावरचा अभ्यास आहे तर मधुमेहाचा नेमका संबंध कसा होतो कोरोनाला किंवा त्याचा नेमका काय परिणाम होतो? हा पण एक खूप चांगला प्रश्न तुम्ही विचारलात. आता माझ्या संस्थेचं नाव किंवा आमच्या संस्थेचं नाव आहे डायबिटीस फ्री फॉरएव्हर. जनरली मधुमेहाबद्दल, हृदयरोगाबद्दल, थायरॉइडबद्दल एक मोठा गैरसमज समाजामध्ये आहे की एकदा हे आजार झाले की बरे होत नाहीत, आयुष्यभर तुम्हाला गोळी घ्यावं लागतं, इन्सुलिन घ्यावं लागतं किंवा तुम्हाला सतत त्या आजाराबरोबर राहावं लागतं. एक वेळ तुमची बायको तुम्हाला सोडून जाईल पण मधुमेह सोडून जाणार नाही असं म्हटलं जातं. गेले 10 वर्ष या गैरसमजापासून लोकांची मुक्तता करण्यासाठीच आम्ही बांधील आहोत आणि गेल्या 10 वर्षामध्ये 1.5 लाख लोकांपर्यंत आम्ही हा मेसेज आमचा पोहोचवलाय. महाराष्ट्रामध्ये आमचे 12 सेंटर आहेत, पुण्यामध्ये 3 सेंटर आहेत आणि त्यातल्या 80% लोकांनी चांगल्या पद्धतीनं नैसर्गिकरित्या डायबिटीसवर मात केलेली आहे, इन्सुलिन गोळ्यांशिवाय
त्यांची शुगर चांगली नियंत्रणात राहते, बीपी चांगली नियंत्रणात राहते. सो मधुमेहाचा डायरेक्ट संबंध हा कोरोनाशी येतोय. त्याचं महत्वाचं कारण आहे मधुमेहींमध्ये कमी असलेली इम्युनिटी. सगळ्यात महत्वाचं बी12, व्हिटॅमिन डी, कॅल्शियम, झिंक आणि व्हिटॅमिन सी, हे जे व्हिटॅमिन्स असतात किंवा ज्याला आपण मॅक्रो आणि मायक्रो न्यूट्रियंट्स म्हणतो, ती मधुमेहींमध्ये कमी असतात. आणि ही सगळी जी न्यूट्रियंट्स आहेत ती तुम्हाला योग्य आहारातून मिळतात. कुठलं औषध घेऊ यापेक्षा जर का तुमच्या घरामध्ये असलेले व्हेजिटेबल्स, फ्रुट्स तुम्ही स्वच्छ धुवून वापरलेत, त्याच्या वेगवेगळ्या पद्धतीचे ज्युसेस, स्मूदीज, आपल्या ह्याच्यामध्ये जो आता आयुषने काढा सांगितलाय, गेले 10 वर्ष आम्ही सकाळी उठल्यावरती चहा, कॉफी, दूध घेण्याच्या ऐवजी आमच्या मधुमेहींना दालचिनी, हळद, लिंबू हे टाकलेलं मिश्रण युक्त काढा आम्ही गेले 10 वर्ष लोकांना सांगतोय. सो हे जे नॅचरल घटक आहेत ते जर का तुम्ही तुमच्या आहारात वाढवले शिजवलेल्या गोष्टींपेक्षा, तुमची इम्युनिटी टिकायला पण मदत होते आणि वाढायला पण मदत होते असं मला वाटतं या केसमध्ये. अगदी बरोबर आहे. जसं मधुमेहावरून मला अजून एक प्रश्न असा पडलेला आहे की मधुमेहामुळे किडनी असो किंवा इतर आतड्यांचे रोग, हे रोग सुद्धा लवकर बरे होत नाहीत किंवा ते आजार सतत पाठीमागे लागतात असा सुद्धा एक समज आहे, तर त्याबद्दल काय सांगाल? मधुमेह हा जर का आपण नियंत्रणात नाही ठेवला, सतत माझी शुगर वाढत राहील. एक लक्षात इथं घ्या की साखर इट्सेल्फ हा प्रॉब्लेम नाही, आपण आपली साखर शून्य नाही करू शकत. वी कांट मेक आवर शुगर झिरो. आपल्याला जगण्यासाठी जेवढं ऑक्सिजन गरजेचं आहे तेवढीच आपल्याला जगण्यासाठी साखर, बीपी, कोलेस्ट्रॉल या गरजेच्या गोष्टी आहेत. त्या एका प्रमाणापेक्षा जास्त सतत वाढत राहिल्या तर आपल्या किडनी, लिव्हर या ठिकाणी ती साखर साठू शकते आणि त्याचे दुष्परिणाम दिसू शकतात. त्यासाठी तुम्ही साखर नियंत्रण ठेवली पाहिजे. पण हे अर्ध सत्य आहे. ह्याच्याबरोबर दुसरी जी महत्वाची गोष्ट आहे, तुमच्या गोळ्या औषधांचे डोस हे कमीत कमी राहिले पाहिजे. बऱ्याच वेळेला समाज माध्यमांमध्ये किंवा जेव्हा पेशंट डॉक्टरांकडे जातो त्यावेळेला एवढी इन्फॉर्मेशन त्याला दिली जात नाही. त्याला सांगितलं जातं साखर वाढली गोळी घे, बीपी वाढले औषध घे. गोळ्या औषधांचं प्रमाण पण जर का एका प्रमाणापेक्षा जास्त मी जास्त प्रमाणात घेतल्या तर त्यामुळेही माझ्या किडनी, लिव्हर, हार्टवरती डॅमेज होऊ शकतो. सो कमीत कमी गोळ्या औषधांचं प्रमाण, जास्तीत जास्त आहारामध्ये बदल, योग्य पद्धतीचा व्यायाम आणि मानसिक तणावातून मुक्तता, या 4 गोष्टींचा जर का आपण वापर केला तर मला वाटतंय मधुमेहावर मात करणं खूप सोपं आहे. त्याच्यावर अगदी मधुमेहावर मात करत असताना जी काही जीवनशैली आम्ही लोकांना शिकवतोय किंवा सांगतोय गेल्या 10 वर्षामध्ये, ती जीवनशैली ऑटोमॅटिकली तुमची इम्युनिटी वाढवते किंवा प्रतिकार क्षमता वाढवते आणि मग ती तुम्ही कुठल्याही पॅथीतनं घेऊ शकता. सो प्रत्येक पॅथीमध्ये चांगल्या गोष्टी आहेत. मी स्वतः हार्डकोर ऍलोपॅथी डॉक्टर आहे तसं बघायला गेलं तर, पण मी होमिओपॅथीचा पण अभ्यास केलाय, आयुर्वेदाचा पण अभ्यास केलाय. सो बऱ्याच वेळेला पेशंट आमच्याकडे येतो, त्यावेळी पेशंट आम्हाला विचारतो की डॉक्टर तुमची डिग्री कुठली, तर आम्ही मजेमध्ये म्हणतो आमची सिम्पथी, आम्ही सगळ्या पॅथीमधलं जे चांगलं आहे ते तुम्हाला देऊ करणार आणि तुम्ही आजारमुक्त कसे व्हाल, गोळ्यांपासून औषधांपासून कसे मुक्त राहाल हे आम्ही तिथे शिकवतो. आणि त्यामुळं आजारमुक्त झाल्यामुळं कॉम्प्लिकेशनचा धोका ऑटोमॅटिकलीच पेशंटचा कमी होतो किंवा टळतो. अगदी बरोबर. मग आता हे इन्सुलिन मेंटेन ठेवण्यासाठी काही टिप्स सांगाल का तुम्ही? इन्सुलिन मेंटेन ठेवण्यासाठी म्हणण्यापेक्षा इन्सुलिन कमी कसं होईल आणि इन्सुलिन बंद कसं होईल यासाठी आम्ही डेफिनेटली टाइप 2 डायबिटीस मध्ये 100% इन्सुलिन बंद होऊ शकतं. टाइप 1 जो प्रकार असतो ज्यांना जन्मापासून असतो त्यांचे डोसेस आपल्याला कमी करता येऊ शकतात. सो मेंटेन ठेवण्यापेक्षा ते कमी करण्यासाठी तुम्ही 2 पर्याय, म्हणजे सकाळी उठल्या जो आपण चहा, कॉफी, दूध या 3 गोष्टी असतात ह्या आपल्या शरीरात ऍसिडिटी वाढवतात. जी कुठली गोष्ट शरीरामध्ये ऍसिडिटी वाढवते, आपलं रक्त गरम ठेवते, ती गोष्ट आपण टाळली पाहिजे. जी गोष्ट नॅचरल आहे, जी गोष्ट नैसर्गिक आहे, जी गोष्ट निसर्गातून डायरेक्टली येते, म्हणजे सर्व पद्धतीची फळं, गाजर, काकडी, टोमॅटो, कोशिंबीर, पालेभाज्या, या तुम्ही मुबलक प्रमाणात, म्हणजे ज्यांना कुणाला हेल्दी राहायचं आहे आणि जे कोणी मधुमेह आता माझं हे सेशन ऐकतायत त्यांना माझा एकच सल्ला देईल की सकाळी उठल्या पोटामध्ये ऍसिड टाकू नका. म्हणजे उठल्या 90% लोक किंवा 99% भारतामध्ये लोक चहा पितात, तर त्याच्याऐवजी जो आता आयुषनं सांगितलेला काढा आहे, ग्रीन ज्यूस आहे, अलोवेरा ज्यूस आहे, आवळा ज्यूस आहे, लिंबू पाणी आहे, असं कुठलंही तुम्ही घ्या. दुसरा महत्वाचा जो गैरसमज जे इन्सुलिन घेणारे त्यांच्यासाठी माझं आव्हान राहील, दूध तुम्ही थांबवा. दूध आपल्या संस्कारात हे आहे की दूध घेतलं पाहिजे, दुधाने आपलं पोषण होती, पण ते आईचं दूध असतं. कुठल्याही प्राणीजन्य पदार्थांचं सेवन जर का माझ्या आहारात जास्त असेल तर ते पचवण्यासाठी शरीराला ऍसिड खूप वाढवावं लागतं. हे ऍसिड तुम्ही जेवढं कमी करणार तेवढं तुमचं इन्सुलिन जे आहे ते इन्सुलिनचे डोसेस कमी होणार किंवा बंद होणार. तुम्ही फक्त 14 दिवसासाठी, 2 आठवड्यांसाठी किंवा 3 आठवड्यांसाठी दुग्धजन्य पदार्थ आणि अॅनिमल प्रोडक्ट्स म्हणजे चिकन, मटण हे जर का थांबवलं आणि त्याच्या ऐवजी तुम्ही आहारामध्ये जेवणाच्या सुरुवातीला
जर का सॅलेड्स वापरले, गाजर, काकडी, टोमॅटो, कोशिंबीर या पद्धतीचं कमीत कमी एक बाउल, कमीत कमी एक बाउल, जेवढं जास्त खाणार तेवढं लवकर तुम्ही बरे होणार. कोरोनाचा कालावधी आहे, एवढंच माझं सगळ्यांना रिक्वेस्ट राहील की भाज्यांपासून फळांपासून कोरोना पसरत नाही, या फार मोठा गैरसमज आहे. तो तुम्ही आणायचा आणि स्वच्छ धुवायचा आहे, कोरोनाच नाही इतर सगळ्या गोष्टींमध्ये. आणि तुम्ही जर का बारकाईनं बघितलं तर आपल्या आई वडिलांनी आजी आजोबांनी या सगळ्या गोष्टी आपल्याला शिकवल्यात घरातनं बाहेर आल्यानंतर. आज माझी आई सुद्धा असेल तर मला सांगते की अरे बाबा घरातनं आलायस तर हातपाय तोंड धुवा, कपडे बदला आणि मग तुम्ही तुमच्या मुलांना भेटा किंवा इतरांना भेटा. सो आपल्या संस्कारात त्या सगळ्या गोष्टी आहेत. जेवायला बसताना तुम्ही टीव्ही नाही बघितला पाहिजे, जेवताना तुम्ही सॅलेड भरपूर खाल्लं पाहिजे, सुरुवातीला भात वाढून घेतला पाहिजे, जास्तीत जास्त भाज्या खाल्ल्या पाहिजे. सो या ज्या गोष्टी आहेत त्या परत लोकांना शिकवण्याची गरज आहे. बरोबर आहे. आपण जास्त वेस्टर्नायझेशनकडे जास्त चाललेलो आहे, परत आपण आपल्या जगामध्ये आलं पाहिजे. आपल्या पूर्वजांनी, आपल्या आयुर्वेदानी, आपल्या इतर गोष्टी ज्या सांगितलेल्या आहेत, जीवनशैली. आता तुम्ही ऋतूचा विषय काढला तर ऋतुमानानुसार जीवनशैली कशी असली पाहिजे, स्वस्थ कसं राहिलं पाहिजे, हे सगळ्यांनी आत्मसात करणं गरजेचं आहे. एज्युकेशन जास्त गरजेचं आहे असं मला वाटतं. अगदी बरोबर आहे. जेवणाच्या वेळानुसार सुद्धा म्हणजे इन्सुलिनचं प्रोडक्शनचं प्रमाण कमी जास्त होतं असं सुद्धा म्हणतात. म्हणजे ठराविक वेळेनुसार जर तुमची सवय असेल तर त्याच्या आधी किंवा नंतर जर तुम्ही जेवलात तर त्याचा सुद्धा थेट परिणाम हा इन्सुलिनवरती होतो. तो कसा काय? बरोबर. हे अर्ध सत्य आहे. पर्टिक्युलरली तुम्ही जे बोलताय ते इंटरमिटंट फास्टिंग म्हणतात त्याला, किंवा दीक्षित डायट बद्दल पर्टिक्युलरली म्हणलं जातं की तुम्ही दिवसातून दोन वेळेलाच खाल्लं पाहिजे. तर दीक्षित डायट वर्क होण्याचं किंवा दीक्षित सरांनी सांगितलेला जो डायट वर्क होण्याचं कारण हे आहे की 65% आज जे इंडियामध्ये पॉप्युलेशन आहे ते जाड कॅटेगरीमध्ये. सो ज्यांचं वजन जास्त आहे त्यांच्या चरबी जास्त असल्यामुळे इन्शुलिनचा अवरोध जास्त असतो, इन्शुलिन व्यवस्थित काम करू शकत नाही. सो त्यांची चरबी कमी झाल्यामुळे त्यांना तो फरक चांगल्या पद्धतीने दिसतो. पण त्याच्याही पुढे जाऊन मी म्हणेन, काहीही खाण्यापेक्षा म्हणजे किती वेळेला खायचं यापेक्षा आजच्या कालावधीमध्ये कसं खायचं आणि काय खायचं हे शिकवणं गरजेचं आहे. म्हणजे काय, तुम्ही जर का नॅचरल पद्धतीचे फ्रुट्स असतील, व्हेजिटेबल्स असतील, दिवसातून 4 वेळेला खाल्ले तर काही प्रॉब्लेम नाहीये. पण मी दिवसातून 2 वेळा जेवण करतोय पण मी ते जड अन्न खातोय, मी जर का नॉनव्हेज खातोय, दुधाचे पदार्थ खातोय, जास्त माझ्या खाण्यामध्ये चपाती, भाकरी, भात आहे किंवा जड अन्न आहे जे पचायला जड आहे, तर ते 2 वेळा खाल्लं तरी ते मला डॅमेज करणार आहे. सो जे अन्न नॅचरल आहे, जे सहजासहजी पचू शकतं, ते अन्न तुम्ही दिवसातून 4 वेळा जरी खाल्लं तरी मला नाही वाटत की फार मोठा प्रॉब्लेम होतो. दीक्षित डॉक्टरांचा जो डायट प्लॅन आहे त्याचा सांगण्याचा उद्देश आहे की तुम्ही कमी खावा, त्यामुळे तुमचं फास्टिंग होईल आणि इंटरमिटंट फास्टिंग झाल्यामुळं ऑटोमॅटिकली तुमचं वजन कमी होईल, वजन कमी झाल्यामुळं ऑटोमॅटिकली फॅट कमी झाल्यामुळे तुमचा डायबिटीस चांगल्या नियंत्रणात येऊ शकतो. सो अर्ध सत्य तसं नाही, तुम्ही जेवढं खाता आणि जे चांगलं अन्न खाता तेवढंच इन्शुलिन शरीरात तयार होतं, तेवढंच सिक्रेट होतं. असं काही नाहीये की दोनच वेळेला फॉलो केलं पाहिजे. किती वेळेला खायचं यापेक्षा कसं खायचं हे शिकूया असं मला या माध्यमातून सांगायला आवडेल सगळ्यांना. अगदी बरोबर आहे. आता पुन्हा एकदा मी कोरोनाकडे वळतीये. अस्थमा आणि कोरोना या म्हणजे अस्थमाच्या पेशंट्सला सुद्धा कोरोनाचा धोका चांगल्या प्रकारे आहे असं सुद्धा बोललं जातं, तर नेमकं तो धोका कसा आहे? अस्थमाच्या पर्टिक्युलर फुफ्फुसांची जी कार्यक्षमता असते ती कमी असते. आणि पहिले जेव्हा आपल्याला कोरोनाचं इन्फेक्शन होतं किंवा लागण होती तर पहिले 1-3 दिवसापर्यंत तो अप्पर रेस्पिरेटरी ट्रॅकला असतो, म्हणजे वरच्या बाजूला असतो. 4थ्या किंवा 5व्या दिवशीपासून तो तुमच्या फुफ्फुसांमध्ये जायला लागतो आणि मग कुठल्याही इतर आजारांसारखं, ज्याला आपण निमोनिया म्हणतो किंवा इतर कुठलंही इन्फेक्शन, जर का ऑर्गॅनिक ऑर्गन लेवलवरती पोहोचलं तर ते ठीक करणं अवघड असतं. फक्त कोरोनाच्या बाबतीतच नाही, म्हणजे आपण बऱ्याच वेळा ऐकतो की मलेरिया मेंदूमध्ये गेला किंवा मेनिंजायटिस झाला किंवा लिव्हरमध्ये ते इन्फेक्शन गेलं आणि ऑर्गन फेल झाला. सो पहिले 2 किंवा 3 दिवसात जर का आपल्याला ताप किंवा ताप सदृश लक्षणं दिसत आहेत, आपल्याला स्मेल म्हणजे नाकाचं सेन्सेशन कमी होतंय, आपल्या तोंडाचं सेन्सेशन कमी होतंय, तर तुम्ही तुमच्या फॅमिली डॉक्टरांना किंवा जवळचे जे सेंटर आहे तिथं दाखवणं गरजेचं आहे आणि तुम्ही लगेच उपचार त्यावेळेला सुरू करणं गरजेचं आहे. कारण आज पण तुम्ही जरी उपचार बघितले तर कोरोनावर कुठलीही लस किंवा कुठलंही औषध प्रभावी ठरणार नाही, कारण हे व्हायरल इन्फेक्शन आहे, लक्षात घ्या. आज आपल्याकडे एड्सवर कुठलीही लस आलेली नाहीये, कारण एड्स असतील किंवा कुठलंही व्हायरल इन्फेक्शन, सर्दी, हे व्हायरल इन्फेक्शन एमआरएनए पासून असतं आणि हा जो फॉर्म असतो हा दर 3 महिन्यांनी 4 महिन्यांनी बदलत असतो. सो जे कोणी वाट बघतायत की असं काहीतरी मॅजिक औषध येईल किंवा अशी काहीतरी मॅजिक लस येईल, तर लस येईल पण पण ती खूप काळापुरती किंवा खूप कालावधीसाठी उपयोगी ठरणार नाहीये. कारण दर 3 महिन्यांनी हा व्हायरस म्युटेट होतो. म्युटेट होतो म्हणजे त्याचा रंग बदलतो किंवा त्याची जी प्रक्रिया आहे ती बदलली जाते आणि ती बदलल्यामुळं त्याला आपल्याला मारणं किंवा त्याला पकडणं ही खूप अवघड गोष्ट आहे. त्याला एकच गोष्ट मारू शकते किंवा तारू शकते म्हणजे ती तुमची स्वतःची प्रतिकार क्षमता.
तुम्ही तुमची इम्युनिटी स्वतः वाढवा, ती मेंटेन करा, तुम्हाला कोरोनाचं घाबरण्याचं कारण नाहीये. इंडियामध्ये किंवा भारतामध्ये 60% लोक इम्युन आहेत, जे आता नवीन जो स्टडी येतोय, 60% लोक इम्युन आहेत म्हणजे त्यांना कोरोना झाला पण असेल आणि ते बरेही झाले असतील, जसं सर्दी खोकल्यासारखं आहे. आणि जवळपास आत्ताचा करंट रेट आहे तो 85 ते 86% बरे होण्याचा रेट आहे कोरोना झाल्या. बरोबर आहे. म्हणजे 10 ते 14% अफेक्टेड लोकांमध्ये कोरोनाला ह्याच्यापर्यंत जात आहेत, कॉम्प्लिकेशन पर्यंत, आणि फक्त 2% लोक अफेक्टेड मधली 2% लोक ही डेथचं पॉप्युलेशन आहे. अस्थमामध्ये ते जास्त असतं कारण अस्थमामध्ये ऑलरेडी त्यांचे फेफडे वीक असतात. अस्थमा पेशंटनी विशेष काळजी घेणं गरजेचं आहे. सोशल डिस्टन्सिंग असेल किंवा इतर कुठलं असेल आणि कुठल्याही पद्धतीचं लक्षण जर का दिसलं तर लगेच तुम्ही डॉक्टरांना कन्सल्ट करून तुम्ही उपचार लगेच सुरू करणं गरजेचं आहे. बाकी विशेष त्यांनी काही काळजी घेऊन घरातच बसून राहिलं पाहिजे असं काही नाहीये. त्याच्यावरती थोडीशी इन्फेक्शन सिम्पटम दिसले तरच तुम्ही चाचणी करून घ्या. उगाच मला त्रास नाहीये, मी अस्थमाचा पेशंट आहे म्हणून जाऊन तुम्ही चाचणी करून घेतली तर ती स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेतल्यासारखं होऊ शकतं. माझं व्यक्तिगत मत आहे. अगदी बरोबर आहे. आपण ह्या चर्चा अजून पुढे करणारच आहोत. तसं आता आपण लंग्सच्या इम्युनिटी बद्दल किंवा त्यांच्याबद्दलच बोलत होतो. मला अजून एक असा प्रश्न आहे की जे लोक धूम्रपान करतात त्यांना सुद्धा कोरोनाचा धोका जास्त आहे असं सुद्धा मी ऐकलेलं आहे. आणि पुन्हा लंग्स प्युरिफिकेशन म्हणा किंवा मग लंग्सचं इम्युनिटी वाढवणं यासाठी काही उपाययोजना सुद्धा असतात, त्याबद्दल काय सांगाल? धूम्रपान करणाऱ्यांना कोरोनाचाच म्हणता येणार नाही, सगळ्याच आजारांचा धोका जास्त आहे. पर्टिक्युलरली धूम्रपानामध्ये जे टोबॅको नावाचा जो घटक असतो तो आपल्या रक्तवाहिन्यांना पण कडक करतो. म्हणजे फक्त अस्थमाच असेल किंवा कुठलाही आपण ज्याला सीओपीडी म्हणतो, क्रॉनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह पल्मनरी लंग डिसीज, हे लंगचे आजार आहेत ते धुरामुळे होतात. हा एक कॉमन ऑब्स्ट्रक्शनमुळे. पण जो टोबॅको नावाचा फॅक्टर असतो तो आपल्याला अस्थमापेक्षा पण जास्त रक्तवाहिन्या कडक झाल्यामुळे, कारण तो रक्तवाहिन्यांच्या आतमध्ये हे जे निकोटीन आहे ते पूर्ण चिटकून बसतं. त्याचं कुठल्याही पद्धतीचं मेटाबॉलिझम आपल्या शरीरात किंवा त्याचा वापर आपलं शरीर करू शकत नाही. त्यामुळे अस्थमापेक्षा पण जास्त त्यांना धोका हृदयरोगाचा जास्त असतो. नसा लवकर खराब होतात, त्यामुळे हार्ट अटॅक, स्ट्रोक, किडनी फेल्युअर होणं हे धूम्रपानाचे पर्टिक्युलर साईड इफेक्ट आहेत. सो धूम्रपानासाठी स्पेशल प्रिकॉशन असं कुठलं सांगण्यापेक्षा जी गोष्ट खराब आहे ती खराबच आहे. सो तुम्हाला एक अपॉर्च्युनिटी मिळाली आत्ताच्या कालावधीमध्ये कोरोनाच्या भीतीनं का होईना, तुमची जर का ती सवय सुटली पूर्णपणे तर त्यासाठी तुम्ही प्रयत्न केला पाहिजे. कमी प्रमाणात स्मोकिंग करा असा सल्ला तर मी या एवढ्या चांगल्या माध्यमातून नाही देऊ शकत. कुठलीही जी मॉडरेशन असतं कुठलंही, मी कमी प्रमाणात स्मोकिंग केल्यामुळं माझा धोका लांबतोय असं होत नाही. कमी प्रमाणात स्मोकिंग केलं तरी पण जो माझ्या शरीरात डॅमेज व्हायचा आहे तो होणारच आहे. सो माझं सगळ्यांना आव्हान राहील की तुम्ही कमीत कमी हे केलं पाहिजे, कारण स्मोकिंग किंवा धूम्रपान जे आहे ते स्वतःला पण डॅमेज करणार आहे आणि तुमच्या फॅमिली किंवा सोशल लेवलवरती पण ते डॅमेज करणार आहे. त्यामुळे त्यांच्यासाठी कुठली विशेष काळजी घेण्यापेक्षा त्यांनी ही अपॉर्च्युनिटी म्हणून घ्यावी. आणि कोरोनाचा 100% धोका धूम्रपान करणाऱ्यांना जास्त आहे, कारण तुम्ही तुमची इम्युनिटी कमी करण्याबरोबर तुमच्या लंगची जी कपॅसिटी आहे म्हणजे तुम्ही जास्त प्रादुर्भाव होण्यासाठी चांगलं वातावरण आपल्या शरीरात तयार करताय. त्यामुळे जेवढं तुम्ही स्मोकिंगचं प्रमाण कमी कराल, जेवढं बंद करण्यासाठी या कालावधीचा वापर कराल, तुमच्या आयुष्याचं सोनं होईल त्याच्यामध्ये, असं मी सांगू इच्छितो. आणि लंग्स प्युरिफिकेशन सुद्धा करता येतं असं म्हणतात, म्हणजे की बऱ्याचदा युट्यूबवरती अशा प्रकारचे व्हिडिओज टाकले, त्यामध्ये काही तथ्य असतं का? खरोखर आपण आपल्या घरच्या घरी लंग्स प्युरिफिकेशन करू शकतो का? कुठलाही व्हिडिओ किंवा कुठलाही हे बघू बघितल्यानंतर तुम्ही एकदा डॉक्टरांना कन्सल्ट करणं किंवा बरेसारखे आज व्हिडिओ येतात की कोणी सांगतो होमिओपॅथीमध्ये हे घेतलं पाहिजे, आयुर्वेदात हे घेतलं पाहिजे, ॲलोपॅथीमध्ये हायड्रोसिक्लोरोक्विन घेतलं पाहिजे. तर माझं सगळ्यांना म्हणणं राहील की तुमचा आहार हा औषध बनवा. तुम्ही आहार आपल्या घरामध्ये बऱ्याच सगळे पदार्थ आपल्या ह्याच्यामध्ये असतात, दालचिनी, हळद, त्यानंतर तुमच्या सर्व पद्धतीचे व्हेजिटेबल, गाजर, काकडी, टोमॅटो, कोशिंबीर, ही स्वच्छ धुवून तुम्ही तुमच्या आहारामध्ये रेग्युलरली वापरली आणि हर्बल टी किंवा आयुर्वेदिक पद्धतीचा काढा किंवा उकाळा हा जर का तुम्ही रेग्युलरली वापरला तर वेगळं कुठलंही तुम्हाला लंग प्युरिफिकेशन किंवा हे करण्याची गरज नाही. आपल्या शरीरामध्ये इम्युनिटी देवानी इनबिल्ट दिलेली आहे. ऑलरेडी ही सगळे इम्युनिटीचे जे घटक आहेत ते आपल्या शरीरात दिलेले आहेत. सो युट्यूबचा व्हिडिओ बघून किंवा व्हॉट्सअपचं हे बघून एखादी इन्फॉर्मेशन तुम्हाला चांगली वाटली तर बिफोर यू डू एनी काइंड ऑफ एक्सपेरिमेंट एकदा तुम्ही त्या तज्ज्ञांना त्या पॅथीमधलं, एखादं मी होमिओपॅथीचं वापरणार आहे तर आय एम नॉट द राईट पर्सन टू कॉमेंट ऑन इट. होमिओपॅथीमध्ये जो एक्सपर्ट आहे त्यांना तुम्ही एकदा कन्सल्ट करा की हे मी घेऊ का. आयुर्वेदामध्ये एखादी गोष्ट असेल त्यांना करा, किंवा तुमचा फॅमिली डॉक्टर आहे त्यांना तुम्ही एकदा कन्सल्ट करा. फोनवरती तर सगळे डॉक्टर आजकाल अवेलेबल आहेत की हे मी करू का. त्यांच्याकडनं जर का ओके आलं तर डेफिनेटली तुम्ही ते करू शकता, त्याच्यामध्ये काहीच वावगं नाही. पण मला वाटलं, मी बघितलं म्हणून सगळेच एक्सपेरिमेंट करायची आवश्यकता नाही आहे. सगळं जे युट्यूबवर मिळतंय किंवा व्हॉट्सअपवर मिळतंय ते सगळंच चांगलं आहे किंवा सगळंच खराब आहे असं मी म्हणणार नाही. एकदा तुम्ही कन्सल्ट करा तुमच्या फॅमिली डॉक्टर आणि मग तुम्ही ते करू शकता. बरोबर.
आयुष मंत्रालयाकडनं काही औषधांचं होमिओपॅथी असो किंवा आयुर्वेदिक औषधांचं गाईडलाईन्स दिलेले आहेत, तर त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? माझं बेसिकली ॲलोपॅथीमध्ये स्पेशलायझेशन येते तसं बघायला गेलं तर, पण गेले 10 वर्ष मी स्वतः बरेचसारखे आयुर्वेदिक प्रोडक्ट्स वापरतोय, त्याचा माझा अभ्यास पण आहे. तर तो जो काढ्याबद्दल मगाशी तुम्ही आयुष्ने जो काढा सांगितलं तो गेले 10 वर्ष आम्ही डायबिटिक पेशंटला देतोय तसं बघायला गेलं, त्यामुळे त्याचा फायदा आम्ही स्वतः बघितलेला आहे. तो फक्त करोनाच नाही तर करोनासारख्या असंख्य आजारांपासून आपल्याला लांब ठेवू शकतो. त्यामुळं रेग्युलर चहाच्या ऐवजी तुम्ही हा काढा आणि थोडासा ऑर्गॅनिक गुळ जर का त्यात टाकला त्या काढ्यामध्ये तर त्याची चव पण खूप चांगली लागते. किंवा आपण उकाळ्यासारखं बनवून घेतलं तर चहाची सवय तुमची बंद करा आणि तो काढा घ्या, तो 100% उपयोगाचा आहे. अश्वगंधाचे बेनिफिट्स आहेत, ते बेनिफिट्स पण आपल्याला चांगल्या पद्धतीने माहिती आहेत. सो आयुर्वेदिक ज्या गोष्टी आहेत ज्याचे साईड इफेक्ट काहीही नाही आहेत अशा पद्धतीचे मेडिसिन्स तुम्ही वापरू शकता आणि तुमची इम्युनिटी चांगल्या पद्धतीने करू शकता. नवीन क्लिनिकल ट्रायल्स पण काही काही होत आहेत, त्याच्यामध्ये काही आयुर्वेदिक औषधं येत आहेत, पण या सगळ्याचा फोकस एकच आहे, इम्युनिटी वाढवा. बरोबर, प्रतिकार क्षमता वाढवण्यावरती आयुर्वेदाचा जास्त भर असतो. कारण आयुर्वेदाचं जे प्रिन्सिपल आहे स्वस्थस्य स्वास्थ्य रक्षण, तुमचं स्वास्थ्य आहे किंवा तुमची स्वस्थता आहे ती तुम्ही मेंटेन ठेवा, आजार होण्याच्या अगोदरच तुम्ही काम करा. ॲलोपॅथीमध्ये आमचं कसं आहे, सिम्प्टोमॅटिक म्हणजे आजार झाल्यानंतर क्विक फिक्सेससाठी किंवा सिम्प्टोमॅटिक मॅनेजमेंटसाठी ॲलोपॅथी बेस्ट आहे, पण आजार होऊ नयेच यासाठी जर का कुठली पॅथी काम करत असेल तर ते प्रिव्हेंटिव्हमध्ये येतं, ज्याला आजच्या कालावधीमध्ये खूपच महत्व आहे. आणि हे सगळ्यालाच लागू आहे, फक्त इन्फेक्शनलाच नाही, डायबिटीस, बीपी, थायरॉइड, कुठलाही जीवनशैलीचा आधार हा प्रिव्हेंटेबल आहे आणि रिव्हर्सिबल सुद्धा आहे त्याच्यावर. तर ते आपण नक्की आपण त्याचे फायदे घेऊ शकतो. अगदी बरोबर आहे, सध्या कोरोनाचा काळ आहे आणि असं जनरल रुग्णालयांमध्ये सुद्धा रुग्णांची रेलचेल आहेच, तर तुमच्याकडे जे काही रुग्ण येतात त्यांना तुमच्याकडनं कशा प्रकारे म्हणजे डॉक्टरांकडनं एकत्रित कशी सर्व्हिस दिली जाते? 2 महिने आम्हाला हा प्रॉब्लेम जाणवला, कारण आता माझ्या जवळपास डायबिटीस फ्री फॉरएव्हरच्या 12 ब्रांचेस आहेत महाराष्ट्रामध्ये आणि लॉकडाऊनमुळे आम्हाला पण 2-3 महिने पेशंटला भेटता येत नव्हतं. सो आम्ही या 2 महिन्यामध्ये एक प्लॅटफॉर्म डेव्हलप केला, ऑनलाईन प्लॅटफॉर्म. दर आठवड्याला मी माझ्या फ्री कार्यशाळा, मधुमेहानी कशी काळजी घेतली पाहिजे, बीपीच्या पेशंटनी कशी काळजी घेतली पाहिजे, घर बसल्या व्यायाम कसे केले पाहिजेत, या 2-3 तासाच्या कार्यशाळा मी ऑनलाईन घेतल्या. जवळपास या लॉकडाऊनमध्ये 3 ते 3,500 पेशंट्स पर्यंत आम्ही आमच्या या वेबिनारच्या माध्यमातून, ऑनलाईन सेमिनारच्या माध्यमातून आम्ही पोहोचलो. काही ऍप आम्ही मोबाईलवरती डेव्हलप केले की ज्याच्याद्वारे पेशंटला आत्ता आपण जसं बोलतोय त्या पद्धतीने व्हिडिओ कॉन्फरन्सिंग केलं. बरेचसारखे घरगुती व्यायाम काय करता येतील, घरगुती रेसिपी तुम्हाला कुठल्या करता येतील, लॉकडाऊनचा कालावधी तुमच्यासाठी सुखद कसा होईल हे आम्ही लोकांना शिकवलं. बऱ्याच वेळेला पेशंट जेव्हा आमच्याकडे लॉकडाऊनच्या अगोदर यायचे किंवा कोरोनाच्या अगोदर, त्यावेळी त्यांचा एकच हे असायची, खंत असायची की डॉक्टर तुम्ही या सगळ्या गोष्टी सांगताय पण आम्हाला हे करण्यासाठी वेळ मिळत नाहीये, ट्रॅव्हलिंगमुळे असेल, जॉबमुळे असेल. तर या 2 महिन्यामध्ये हा जो वेळ त्यांना मिळालाय तो त्यांच्या हेल्थच्या प्रोग्रेससाठी कसा वापरता येईल आणि या वेळेचा सदुपयोग कसा करता येईल हे आम्ही या 2 महिन्यामध्ये शिकवलं. आणि मला सांगायला आनंद होतोय की जवळपास ऑल ओव्हर महाराष्ट्रामधून 200 लोक आमच्या या वेबिनारला जॉईन झाली आणि त्यातल्या बऱ्याच जणांनी 1 महिन्यामध्ये 1.5 महिन्यामध्ये शुगर चांगली कंट्रोलमध्ये केली, बऱ्याच जणांचं इन्शुलिन बंद झालं, कमी झालं, गोळ्या औषधांचे डोस कमी झाले. सो त्यांनी हा वेळ पॉझिटिव्हली वापरला. माझं सगळ्यांना हेच आवाहन राहील की तुम्ही घरामध्ये जरी असलात तरी जो काही वेळ तुम्हाला मिळतोय तो वेळ जर का तुमच्या हेल्थच्या प्रोग्रेससाठी तुम्ही वापरलात तर तुम्ही खूप काही चांगलं करू शकता, नवीन 4 गोष्टी शिकू शकता. आणि जेव्हा तुमचा लॉकडाऊन ओपन होईल पुन्हा, आता ऑलरेडी आपण अनलॉकमध्ये आलेलो आहोत तसं बघायला गेलं, तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला आयुष्यभर पुढे उपयोगी पडतील. त्या अनुषंगाने मी माझा प्लॅटफॉर्म सुरू केलेला आहे, युट्यूब चॅनलला किंवा आमच्या वेबसाईटला तुम्ही व्हिजिट करू शकता. आणि वीकली आम्ही फ्री वेबिनार्स घेतोय, एज्युकेटिव्ह वेबिनार, की ज्याच्यामध्ये आम्ही लोकांना एज्युकेट करतोय की तुम्ही काय केलं पाहिजे, कशासाठी केलं पाहिजे, हे केल्यामुळे तुमचा काय फायदा होणार आहे हे सगळं आम्ही लोकांना शिकवतोय. आणि आजच्या कालावधीमध्ये मेडिकेशनपेक्षा एज्युकेशनची जास्त गरज आहे असं मला वैयक्तिक वाटतंय. ते एज्युकेशन त्या डायबिटीसच्या व्यक्तीला दिलं पाहिजे, त्या घरातल्या लोकांना दिलं पाहिजे. कारण लक्षात घ्या की घर आजारी असतं पूर्ण, जेव्हा एका व्यक्तीला डायबिटीस असतो, एका व्यक्तीला बीपी असतो, तो व्यक्ती आजारी नसतो, ते घर आजारी असतं. आणि हे जे आजार आहेत ते 90% किचनमधनं जन्म घेतात. छोट्या छोट्या चुका ज्या आपण आपल्या स्वयंपाकघरात करत असतो, डेली जीवनशैलीमध्ये करत असतो, त्या चुका जर का आपण छोट्या छोट्या चुका करेक्ट केल्या, तिथं जर का पॉझिटिव्हिटी आणली तर ते तो व्यक्ती तर डायबिटीस मुक्त होतोच पण त्याच्याबरोबर त्याची फॅमिली जी आहे ती पण डायबिटीस मुक्त किंवा आजार मुक्त राहते, असा दुहेरी फायदा आपल्याला या ह्याच्यामध्ये पेशंटला देता येतो. आणि हा खूप चांगला प्लॅटफॉर्म आहे, म्हणजे आतापर्यंत जेव्हा पेशंट आम्हाला भेटायचे त्यावेळेला 5 किंवा 10 मिनिटापेक्षा जास्त बोलता यायचं नाही, पण ह्याच्यामध्ये 2-3 तास
ग्रुप सेशनमुळे ग्रुप एनर्जीमुळे आम्हाला बोलता आलं आणि माहिती खूप जास्त पर्यंत पेशंट पर्यंत देता आली पाहिजे. सो आय विल से हायटेक डॉक्टर्स आता आपल्याला दिसतील की जे ऑनलाईनच्या माध्यमातून पेशंटशी संवाद साधतायत आणि त्यांना बरं करतायत. सो डेफिनेटली तुम्ही शरीराने जरी अनलॉक लॉक्ड असला तरी मनाने तुम्ही लॉक होऊ नका. मनातून तुम्ही कोमेजून जाऊ नका, स्वतःला डिप्रेशन मध्ये घेऊन जाऊ नका. ही जी फेज आहे ती थोड्या कालावधीसाठी असणार आहे आणि आपण सगळेजण मिळून त्याच्यावर मात करूया आणि लवकरात लवकर त्याच्यातनं बाहेर पडूया. हा संदेश मी देऊ इच्छितो याच्यामध्ये. अगदीच बरोबर आहे. नक्कीच सर, तुम्ही खूप मौल्यवान माहिती आम्हाला दिलेली आहे, तुमचा वेळ आम्हाला दिलेला आहे. धन्यवाद आपण दिलेल्या माहितीबद्दल आणि या चर्चेबद्दल. तुमचंही धन्यवाद. मला ही संधी दिली बोलण्यासाठी, त्यासाठी मी एएम न्यूजचं पण आभार मानतो आणि सगळ्या पेशंट्सना सगळ्यांना इथं सांगू इच्छितो की मधुमेह मुक्त होणं हा तुमचा अधिकार आहे. जसं लोकमान्य टिळकांनी म्हणलं होतं स्वराज्य माझा जन्मसिद्ध हक्क आहे, तसं मधुमेह मुक्त होणं, आजारमुक्त राहणं हा तुमचा सुद्धा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मिळवण्यासाठी आम्ही आणि आपण सगळेजण प्रयत्न करूया आणि एक आजारमुक्त आणि एक चांगला भारत आपण घडवूया असं मी आवाहन करतो याच्या माध्यमातून. अगदीच बरोबर आहे. धन्यवाद सर. थँक्यू. थँक्यू ऋतुजा. थँक्यू. आणि यासोबतच ह्या चर्चेसोबतच वेळ झाली इथेच थांबण्याची. पाहत रहा AM न्यूज.